स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या एक जूनच्या भागात सगळ्याजणी मिळून बाबीला समजावत असतात. तेव्हा भास्करशी बाजू घेऊन बोलत असल्यामुळे बाबी त्यांच्यावर चिडते. तेव्हा सुवर्णा तिला मुलांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगत असते. ती अप्पूला सगळ्यांनी सेकंड हँड पुस्तक वापरून अभ्यास केला असं म्हणते. एका मुलाने त्याच्या पुस्तकाची वाईट अवस्था केली होती, पण जेव्हा सुमीच्या हातात ते पुस्तक आलं तेव्हा तिने पुस्तक नीट जपलं. तो मुलगा ते पुस्तक परत मागायला आला तेव्हा बाबी वंसनी त्याला खडसावलं. तू सातवीत आहेस, मग तुला सहावीचं पुस्तक का हवंय असं बाबी वंसनी त्याला विचारलं. तेव्हा बाबीला ती हे उदाहरण देऊन तिला भास्कर बद्दल समजावत असल्याचं कळतं. तेव्हा अप्पू भास्करने बाबीसाठी लिहिलेली कविता सगळ्यांना म्हणून दाखवते. तेव्हा माई, जर त्याचं तुमच्यावर प्रेम नसतं तर तो US वरून परत इकडे आलाच नसतं असं म्हणते. तितक्यात भास्कर तिकडे येतो आणि बाबीला आपण दोघंही US ला जाऊया असं म्हणतो. तेव्हा बाबी त्याच्यासोबत यायला नकार देते. तेव्हा भास्कर, आपण कायमचे नाही जात आहोत, तिकडे खूप छान छान स्थळ आहेत, आपण तिकडे फिरू, माझं काम झालं की आपण परत इकडे येऊ असं तो म्हणतो. त्यावर बाबी त्याच्यासोबत जायला तयार होते. दुसरीकडे अप्पू अभ्यास करत बसलेली असते. तिला अभ्यास करताना बघून शशांकला तिचं कौतुक वाटतं. शशांक खोलीत जातो आणि तिला अभ्यासाबद्दल विचारत असतो. तेव्हा अप्पू त्याला त्याच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल विचारते. तेव्हा त्याने कपाटात ठेवलं असं तो म्हणतो. तेव्हा अप्पूची शशांकवर खात्री पडते की त्याने नेत्राला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं नसणार. तेव्हा शशांक, मी फ्रेश होऊन तुला शिकवायला येतो असं म्हणतो. दुसरीकडे माई त्याला अप्पू बद्दल विचारत असते. तिकडे अप्पू कुकी गँगला हे अभ्यास करण्याचं नाटक असल्याचं सांगत असते. तिचं बोलणं शशांक ऐकतो आणि हे नाटक आहे हे त्याला समजतं. तुला अभ्यास म्हणजे मस्करी वाटते का? तुझ्या लेखी माझ्या वेळेची काहीच किंमत नाहीये असं म्हणत शशांक तिच्यावर रागवतो. तेव्हा नेत्राला सुद्धा तिनेच ढकललंय असं तो म्हणतो. तितक्यात नेत्रा तिकडे येते आणि तिचा पाय बरा झालाय असं सुवर्णाला कळतं. तुझा पाय बरा झालाय म्हणजे आम्ही जबाबदारीतून मुक्त झालो असं ती म्हणते. तर दुसरीकडे अप्पू खोलीत बसून रडत असते. नेत्रा तिच्या घरी जायला निघते आणि पुन्हा अप्पूचा अपमान करते. मालिकेच्या आगामी भागात सुमी शशांकला अप्पू बद्दल बोलत असते. तिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे, तू फक्त एकदा डोकावून बघ असं ती म्हणते. दुसरीकडे अप्पू कानिटकरांचं घर सोडून जात असते. मालिकेत पुढे काय घडणार, शशांक अप्पूला कसं मनवणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठिपक्यांची रांगोळी सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.